अकोले तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त डॉक्टर एम के भांडकोळी आणि डॉक्टर सौज्योती भांडकोळी यांच्या हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंतर्गत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर सुधीर तांबे, अशोक भांगरे, तहसीलदार मुकेश कांबळे, अॅडव्होकेट प्रदीप मालपाणी, अॅडव्होकेट ज्योती मालपाणी यांच्यासह मोठ्या सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी हजर होते. याप्रसंगी मान्यवरांत सत्कार भांडकोळी परिवाराकडून करण्यात आला. अकोलेसारख्या अतिदुर्मिळ आदिवासी भागात सुरू होणारे हे हॉस्पिटल अकोलेकरांसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया याप्रसंगी मान्यवरांच्या वतीनं व्यक्त करण्यात आल्या. दोन दिवसापूर्वी खरं म्हणजे फोन आला अॅडव्होकेट मालपाणी यांचा आणि त्यापूर्वी सुद्धा त्यांनी माझी चर्चा केली होती, परंतु ते म्हटले की आता ते उद्घाटन आपण केलं पाहिजे कारण कोविड सेंटर तिथे सुरू करायचंय आणि तुम्ही पाहिजेच. आणि कोविड सेंटर सुरू करायचं डॉक्टर भांडकोळींचं हॉस्पिटल म्हटल्यानंतर मी थोड्या कार्यक्रमाच्या काही ऍडजस्टमेंट करून आज येथे मुद्दाम या उद्घाटनाकरता म्हणून आलो आहे. खरं डॉक्टर भांडकोळी यांचं जीवन चरित्र अॅडव्होकेट मालपाणी यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. एका छोट्या गावातले आदिवासी क्षेत्रातले एक आदिवासी कुटुंबातलं एक हुशार व्यक्तिमत्व, एक स्पार्क ज्याला म्हणतात, असे तिथे आले आणि आपण पाहतो त्यांच्या बुद्धिमत्तेच्या तोरावर आजपर्यंत त्यांनी डॉक्टर तर ते झालेच, परंतु एमडी ते झाले, फिजिशियन ते झाले. आणि आतापर्यंतची वाटचाल मला वाटतं 2008 आपण आठ साली आपण 2008 उद्घाटन आपण केलं होतं आणि त्यावेळेस आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्या अर्ध्यातपणे काम करत दोन्ही दाम्पत्यानं एक यशस्वी वाटचाल या क्षेत्रातली यशस्वी वाटचाल ही त्यांची आतापर्यंत आपण पाहतोय. त्याच्या अगोदर तुम्ही त्या हॉस्पिटलच्या अगोदर आले असाल ना इथं सुरुवात तुमची आणि माझ्या ते सर्पदंश हा तुमचं वैशिष्ट्य त्या काळात राहिले ना कुठं घडलं असेल तर डॉक्टर पांडकुळे यांच्याकडे जाण्याचं आणि म्हणून विनानाथ पांडे यांनी सांगितलं की 1000 लोकांचं जीवनदान त्यांनी दिलेलं आहे. खरं म्हणजे देवदूतासारखं काम तुम्ही त्या सगळ्यात करता केलं त्या कुटुंबाला आहे. खरं म्हणजे सातत्यानं आपल्या सेवाभावी वृत्तीतून ते फिजिशियन ठरवलं असतं तर मोठ्या शहरामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करता आली असती नसती असं नाही, परंतु आपली माणसं अकोला तालुक्यात राहतात, आदिवासी बांधव राहतात, आपली सगळी सर्व तिथे आहेत, तिथं जाऊन प्रॅक्टिस सुरू करावी हा एक महत्वाचा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला. पहिले फिजिशियन तेच ठरले त्यावेळेस एमडी फिजिशियन इथे येणं शक्य नव्हतं त्यावेळेस ते इथं आले आणि या सेवा सगळी त्यांनी इथे आपली केली आणि आज आपण पाहतो की एक अत्यंत चांगलं यश आणि तुमच्या सगळ्यांचं एक अत्यंत प्रेम जिव्हाळा आत्मीयता आजच्या कार्यक्रमात काय दिसत सगळे एक आत्मीयतेनं तुमच्या या कार्यक्रमात आले हे भांडवल खूप मोठं आहे तुमचं डॉक्टर हे यश यशाचं हे गमक आहे. हे सगळेजण येत आहेत, तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, आनंदाने सहभागी तुमच्यामध्ये होत आहेत आणि म्हणून आजच्या या निमित्तानं आपल्या पुढच्या कामखंडाकरता सुद्धा जी सेवा तुम्हाला करायची त्याकरता खूप शुभेच्छा माझ्या. हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. मी मनापासून श्रीवसव भांडकोळी यांना धन्यवाद देतो की राजा हरिश्चंद्राच्या नावानं हे हॉस्पिटल सुरू होत आहे. त्यातच बरंच काही सामावलेलं आहे की सेवा सतत होणार आहे, खूप प्रामाणिकपणानं आतापर्यंत ती सेवा करता येईल, पुढे पण करणार आहे. आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी लोकनेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय. या प्रसंगी आदरणीय अशोकराव भंगरे साहेब, पिचड साहेब तसेच अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्व आमचे डॉक्टर मित्र, सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी आणि या भांडकोळी डॉक्टरांवरती प्रेम करणारे सर्व त्याचे हितचिंतक उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब तुमची सेवा खूप चांगली आहे, विशेष करून आतापर्यंत सर्पदंश असेल किंवा
पॉइजनचे जे पेशंट असतील त्यांना तुम्ही तातडीची मदत देऊन बऱ्याच जणांचं आयुष्य वाचवलेलं आहे. आता ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये तुम्ही स्वतः तुमचा जीव धोक्यात घालून सेवा देणार आहे, कारण आमच्याकडं या अकोले तालुक्यामध्ये फिजिशियन म्हणून तुम्ही एकटेच आहात आणि आज तुमचं एवढं मोठं हॉस्पिटल गावातही चालू असताना इथं तुमच्या त्या सेंटरमध्ये कोरोना सेंटर चालू करताय. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार डॉक्टर एम के भांडकोळी यांनी मानले. त्यांनी उद्घाटन केलं होतं ते बाळासाहेब थोरात आणि मधुकर ऑफिसर यांचे आशीर्वाद त्यावेळेस प्राप्त झाले होते आणि त्यामुळे आजही हे दोघं आणि अकोले तालुक्यातील सगळे मान्यवर म्हणजे किरणराव लांबते, वैभवराव पिचड, अशोकराव भांगरे हे सगळेजण, कारण की ही सगळी मंडळी आदिवासी समाजाची आहे आणि त्या सगळ्या लोकांना त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या समाजाचा एक आदिवासी म्हणून माणसाने जी आपल्या समाजासाठी सेवेसाठी जी सेवा उपलब्ध करून दिली म्हणून सगळ्यांना अभिमान आहे. कुठल्याही पक्षाचे असतील, कुठल्याही विचाराचे असतील, पण या बाबतीत आपल्या तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवा सगळ्यांना चांगली उपलब्ध व्हावी म्हणून ते सगळेजण डॉक्टरांच्या पाठीशी आहे, त्यामुळे मी या सगळ्यांचा प्रचंड आभारी. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एस9 मीडिया, अकोले.